कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा, सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस, आंबा आणि काजू उत्पादक चिंतेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय संदेश देणार याकडे लक्ष। कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीतल्या यशानंतर रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता, राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची चर्चा। पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ सुरू, भीमाशंकर सिंहगड लोणावळ्यामध्ये दुकानं हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, तर महाबळेश्वर पाचगणीही पर्यटकांसाठी खुलं। औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून शिवसेना आणि एमआयएम आमने सामने, पुतळ्याऐवजी शाळा सुरू करा, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी। यंदाच्या आयपीएलचं देशातच आयोजन, बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब, मुंबई पुण्यातल्या स्टेडियमवर सर्व सामने रंगणार, सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।